सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी, काँग्रेसचे 22 आमदार फुटू शकतात असा खळबळजनक दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरेंनी केलाय. हे 22 आमदार फुटून राज्य सरकारला पाठिंबा देऊ शकतात अशी शक्यता खैरेंनी वर्तवली आहे. राज्य सरकारच्या स्थैर्यासाठी ही रणनीती आखली जात असल्याची शक्यता खैरेंनी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे 22 आमदार फुटू शकतात असा खळबळजनक दावा चंद्रकांत खैरे यांचा. 22 आमदार फुटून राज्य सरकारला ते पाठिंबा देऊ शकतात आणि ते काँग्रेसचे 22 आमदार फुटू शकतात अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. राज्य सरकारच्या स्थैर्यासाठी ही रणनीती आखली जात असल्याची शक्यता चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केली आहे. काय ठरवलं त्यांनी, हे 16 जातील आणि मग आपण कसं करायचं, आपला मुख्यमंत्री कसं करायचं, हे माननीय आमचे जुने मित्र यांनी तयारी केली आहे. 22 आमदार कुठले आहेत, कोण ते त्यांनी सांगितलं होतं की काँग्रेसचे आहेत, पण काँग्रेसचा तर त्यांना रॅली चालू आहे, मोठी रॅली चालू आहे, भारत जोडो यात्रा, त्यामुळे ते शांत राहिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे दररोज सरकारवरती विखारी टीका करतायत. सुषमा अंधारेंनी मुक्ताईनगरमध्ये ऑनलाईन सभा घेतली आणि त्यानंतर त्यांनी गुलाबराव पाटलांवरती सडकून टीका केली. पैलवान असूनही मंत्री गुलाबराव पाटील तुम्ही अपयशी ठरलात असा टोला अंधारेंनी लगावलाय. तर अंधारेंच्या या रोजच्या टीकेला विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय. अंधारेंनी विरोधकांवरती भडकाव भाषण करून स्वतःच चिमगा केल्याची टीका विखे पाटलांनी केली. मी पूर्णपणे जिंकली आहे आणि कितीही जिंकण्याचा आ बनला तरी, कितीही उसण अवसान आणून बेंडकुळ्या फुगवण्याचा प्रयत्न केला तरी, गुलाबरावजी तुम्ही पहिलवान म्हणून सपशेल अपयशी ठरलेले आहात, हरलेले आहात एवढे नक्की. सुषमा अंधारे ज्या पद्धतीने भाषण करतात, मला वाटतं की ठीक आहे, असे प्रक्षोभ भाषण केले, दुसऱ्याचा शिमगा केला भाषणामध्ये, दुसऱ्याला दुसऱ्याबद्दल अपशब्द वापरले, म्हणजे प्रसिद्धी मिळते. पण मला वाटतं त्यांचा कार्यकाळ राजकारणातला किती आहे, त्यांना माझं या निमित्त आव्हान आहे की थोडं आपण तारतम्य ठेवलं पाहिजे. ठीक आहे, लोक भाषण ऐकतात, टाळ्या वाजवतात, पण याचा अर्थ लोक तुमच्या भाषणाला मान्यता देत असं त्यांचा तो गैरसमज आहे. जोपर्यंत मताधिक्य आहे तोपर्यंत सरकार राहील, नंतर सरकार पडेल असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं आणि त्यावरती सुद्धा विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय. आमचे अपयश दाखवण्यापेक्षा तुमच्या नाकाखालून 40 आमदार निघून जातात, त्यापेक्षा यापेक्षा दुसरं अपयश नसल्याचं सांगत विखे पाटलांनी टीका केली. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं, आज परत सांगतो, जोपर्यंत 145 आकडा एकनाथराव शिंदेच्या पाठीशी आहे तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्या दिवशी 145 आकडा कमी होईल त्या दिवशी सरकार चालेल. आम्हाला आम्ही खरी आवश्यकताच नाही ना. तुमच्या नाकाखालून 40 आमदार निघून जातात, हे इतकं मोठं अपयश कोणत्या सरकारचं असलं पाहिजे. जसं जयंत पाटील सुंदरंजन करतायत, अजितदादा एक ज्येष्ठ नेते आहेत, खरं म्हणजे ते अभ्यासू आहेत, त्यांनी सुद्धा आता त्यांच्या पक्षाच्या लोकांचा त्यांच्यावर एवढा परिणाम होईल याची मला कल्पना नव्हती. त्यांनी सुद्धा आता वास्तवाला सामोरं गेलं पाहिजे. शिंदे पक्षाचे आमदार